क्वाड्रिलेटरल म्हणजे काय असतं ते बघितलंच. आज आपण प्रत्यक्ष क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन कसा करायचा व त्याच्यासाठी आपल्याला कोणती माहिती आवश्यक आहे ते बघणार आहोत. तर मित्रांनो, मी क्वाड्रिलेटरल ए बी सी डी काढलेला आहे. तर कोणत्याही क्वाड्रिलेटरल मध्ये जर बघितलं तर चार साइड्स असतात, एक दोन तीन आणि चार. हा झाला पहिला घटक. त्यानंतर जर बघितलं तर कोणताही क्वाड्रिलेटरल घेतला तर त्याच्यामध्ये फोर अँगल असतात, एक दोन तीन चार. अँगलच्या बाबतीत झालं. त्यानंतर विचार केला तर दोन डायगोनल्स दिसत आहेत, एक ए सी आणि दुसरा बी सी. म्हणजे कोणत्याही क्वाड्रिलेटरल मध्ये दोन डायगोनल्स मिळतात. जर विचार केला तर चार साइड, चार अँगल्स आणि दोन डायगोनल्स, यामध्ये जर विचार केला तर 10 एलिमेंट्स प्रत्येक क्वाड्रिलेटरल मध्ये असतातच. मग क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला 10 एलिमेंट्स आवश्यक आहेत का? नाही. तर आपल्याला फक्त 5 एलिमेंट्स ची माहिती जरी मिळाली तरी आपण क्वाड्रिलेटरल सहज कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता ती माहिती कशा प्रकारे असू शकते त्या बाजूचा विचार करू. तर बघा, आपल्याला एक डायगोनल असं दिलं असेल, फोर साइड्स आणि एक डायगोनल, म्हणजे ही साइड, ही साइड, ही साइड आणि ही साइड, म्हणजे चार साइड्स आणि एक डायगोनल, त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्यानंतर दुसरा जर विचार केला तर थ्री साइड्स आणि टू डायगोनल्स, म्हणजे एक दोन तीन आणि टू डायगोनल्स, तरी सुद्धा आपण क्वाड्रिलेटरल डायगोनल कन्स्ट्रक्ट करू शकतो. तिसरा बाबीचा विचार केला तर टू साइड्स आणि एनी थ्री अँगल्स जरी मिळाले आपल्याला तरी सुद्धा क्वाड्रिलेटरल आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. कारण की जर प्रत्येक ठिकाणी बघितलं तर आपण पाच इलिमेंट्स दिलेले आहेत आणि चौथ्या जर माहिती अशा प्रकारे सुद्धा असू शकते, तीन साइड्स आणि टू अँगल्स इन्क्लूड बाय दे, म्हणजे तीन साइड्स आणि त्या साइडने जे दोन अँगल इन्क्लूड केलेले असतील तर त्याच्या आधारे आपण क्वाड्रिलेटरल